राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 मतं मिळवून देऊ असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता, पण त्यांचं हे मिशन 200 फेल झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे। त्याची आकडेवारी समोर आली आहे। शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने नवं सरकार स्थापन केलं। त्यासाठी जेव्हा विधानसभेत नव्या शिंदे फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला तेव्हा शिंदे सरकारला 164 मतं मिळाली होती, तर विरोधकांना 99 मतं मिळाली होती। दरम्यान काल राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संपूर्ण शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यानंतर शिंदे गटाकडे 185 मतं अपेक्षित होती, पण जेव्हा आकडेवारी समोर आली तेव्हा शिंदे गटाला 181 मतं मिळाली तर विरोधी गटाला 98 मतं मिळाली। विरोधी गटाचं एक मत कमी झालं, पण शिवसेनेने पाठिंबा दिल्यावरही एनडीए 184 आकडा गाठू शकलं नाही, कारण महाराष्ट्रातील 4 मतं बाद झाली। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं मिशन 200 फेल झाल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे।